त्यानंतर सर्वांना प्रतीक्षा असलेली एक महत्त्वाची बातमी म्हणजे 10वीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. आता जी सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10वीचा निकाल बुधवारी 29 जुलै रोजी जाहीर होणार आहे. दुपारी 1 वाजता हा निकाल जाहीर होणार आहे, त्यामुळे 10वीच्या विद्यार्थ्यांची त्यांच्या पालकांची प्रतीक्षा संपलेली आहे. अद्वैत मेहता आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. अद्वैत, संदीप आपल्याला माहिती आहे की 12वीचा निकाल नुकताच लागला होता आणि 10वीचा निकाल हा 31 जुलैच्या आत जाहीर केला जाईल असं सुतवाच केलं होतं. त्यानुसार आता तो बुधवार 29 तारखेला 1 वाजता विद्यार्थ्यांना बघायला मिळणार आहे. 12वीची जी परीक्षा आहे ती निर्व्यसपणे पार पडली होती, मात्र 10वीचा एक पेपर जो होता भूगोलाचा तो पेपर रद्द करण्यात आला होता, कारण कोरोनाच्या प्रादुर्भावाला सुरुवात झाली होती आणि त्यामुळं भूगोल या विषयात इतर जे विषय आहेत त्याच्या सरासरी इतके गुण दिले जाणार आहेत, त्यामुळं निकालाबद्दल सगळ्यात उत्सुकता आहे. या अशा प्रकारे काय फरक पडणार आहे निकालामध्ये त्याची उत्सुकता उद्या 1 वाजता शमेल आणि अर्थातच निकाल लागल्यानंतर परदेशी 30 तारखेपासून पुढच्या ज्या प्रोसेस आहेत, झेरोस्कॉपी, छायाप्रती असतील, गुण पडताळणी असेल, पुनर्मूल्यांकन असेल, त्या सगळ्या सुरू होतील. अर्थात त्या यावेळी सगळ्या ऑनलाईन होणार आहेत. कुठंही विभागीय मंडळाच्या कार्यालयामध्ये गर्दी करायची नाही आहे विद्यार्थ्यांनी आणि त्यामुळं उद्या दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना इंटरनेटच्या माध्यमातून त्यांचा जो निकाल आहे तो पाहायला मिळणार आहे आणि 11वीच्या प्रवेशाची सुद्धा प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे. या आधीच कॉलेजेसच्या स्तरावरती आता विद्यार्थी निकालानंतर विद्यार्थ्यांना सुद्धा नक्कीच वेध असतो की कधी कॉलेज सुरू होत आहेत, अर्थातच कॉलेज कधी सुरू होणार आहेत हे कुणालाच माहीत नाही आहे. परंतु निदान निकाल जो रखडलेला होता कोरोनाच्यामुळं तो भले एक विद्यार्थ्यांनी 10वीच्या जे विद्यार्थी आहेत आणि त्यांच्या पालकांसाठी समाधानाची बाब आहे असंच म्हणावं लागेल. धन्यवाद अद्वैत तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. त्यानंतर पुढची बातमी बघूयात, वीज बिल माफी संदर्भातची बैठक घेण्यात आलेली होती ती फक्त चर्चेविना चर्चा करून संपलेली आहे, त्यामध्ये अंतिम तोडगा निघालेला नाही आहे. याचं कारण म्हणजे त्या MERCचे जे संचालक आहेत ते परदेशामध्ये आहेत, ते उद्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होणार आहेत आणि त्यावेळेला अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये नितीन राऊत, नवाब मलिक, वर्षा गायकवाड, जितेंद्र आव्हाड, अनिल परब यांच्यामध्ये बैठक झाली, यामध्ये चर्चा झाली आणि अंतिम निर्णय मात्र होऊ शकलेला नाही. यानंतर बघूयात पुढची महत्त्वाची बातमी, वाढीव वीज बिलाबाबत तातडीनं निर्णय घेण्याचं आवाहन आणि इशारा राज ठाकरे यांनी दिलेला होता, त्याला परिवहन मंत्री अनिल परब यांनी उत्तर दिलेलं आहे. कोण कोणत्या स्टाईलनं उत्तर देतंय किंवा आंदोलन करतंय हे मला माहीत नाही आहे, पण सरकार जनतेच्या बाजूनं असल्याचं यावेळेला अनिल देशमुख यांनी म्हटलेलं आहे. वीज बिलाच्या बाबतीमध्ये मनसे गप्प राहील अशी चुकीची समजूत सरकारनं करून घेऊ नये अशा इशारा राज ठाकरे यांनी दिलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांनी तात्काळ या विषयामध्ये लक्ष घालावं अशी मागणी सुद्धा राज ठाकरे यांनी केली आणि त्याचबरोबर वीज बिलामध्ये सूट द्यावी नाहीतर आम्हाला खासगी कंपन्यांना झटका द्यावा लागेल असं राज ठाकरेंनी म्हटलंय. वीज बिलाच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवलेलं आहे. वीज प्रश्नावर राज्य सरकारचं दुर्लक्ष होत असल्याचं राज ठाकरेंनी या पत्रामध्ये म्हटलेलं आहे. त्यानंतर जळगाव जिल्ह्यातल्या चोपड्यामधली बातमी आहे, कारण वाढीव वीज बिलाच्या विरोधामध्ये चोपड्याच्या तहसीलदार कार्यालयासमोर नागरिकांनी ठिय्या आंदोलन केलेलं आहे. आपण बघितलं तर राज्यभरामध्ये या लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक ठिकाणी वाढीव वीज बिल आलेली आहेत, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परवानगी नाकारल्यानं लॉकडाऊनच्या नियमांचं पालन करून तहसीलदार अनिल गावित यांच्या दालनामध्ये वीज मंडळाचे अधिकारी श्री सावकारे यांच्याशी वीज ग्राहकांनी सुमारे 1 तास चर्चा केली, परंतु शंकांचं समाधान आणि निरसन न झाल्यानं आंदोलनकर्त्यांनी लॉकडाऊननंतर आमरण उपोषण करण्याचा इशारा देऊन या आशयाचं निवेदन तहसीलदारांना दिलेलं आहे. यानंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.